मराठवाड्यामधल्या परभणी, नांदेड आणि हिंगोलीसह विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील अधिसूचना जारी होत असताना अजूनही बऱ्याच ठिकाणी चित्र स्पष्ट झालेले नाही आहे. महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आज जाहीर केले जाणार आहेत, त्यामुळे आता परभणी, हिंगोली या दोन मतदारसंघांमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर आपल्यासोबत आहेत. पंकज, निश्चितच दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या निवडणूक प्रक्रियेला खऱ्या अर्थानं आजपासून सुरुवात होते. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली या लोकसभा मतदारसंघासह विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघामध्ये आज निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. आणि ही अधिसूचना जारी झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज विक्री आणि दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होते. 28 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. सकाळी 11 ते 3 या वेळेमध्ये हे प्रक्रिया जी आहे ती राबवली जाणार आहे. आणि त्यामुळं आजपासून जे इच्छुक उमेदवार आहेत या 3 लोकसभा मतदारसंघासह, मराठवाड्यातील या 3 लोकसभा मतदारसंघासह विदर्भातील 5 म्हणजे अशा एकूण 8 लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यासाठीचं नियोजन प्रशासनाने, निवडणूक प्रशासनाने पूर्ण केलेलं आहे. दुसरीकडे राजकीय जर बाब बघायला गेलं तर परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून अजूनही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. महादेव जानकर हे परभणीतून लढणार असल्याचं ते सांगत असले तरी महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांकडून तशी घोषणा झालेली नाही. तो सस्पेन्स आज क्लिअर होणार आहे, कारण आज महायुतीमधील शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल यांची उमेदवारी अर्ज जाहीर केले जाणार आहेत. हिंगोलीची जी परिस्थिती बघितली तर तशीच परिस्थिती हिंगोलीमध्ये आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नागेश पाटील आष्टीकर यांना मैदानात उतरवण्यात आलेले. मात्र विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्याबाबतचा जे काही निर्णय आहे तो अजूनही झालेला नाही. त्यांना उमेदवारी मिळेल का, अजून कोणी नवीन उमेदवार महायुतीकडून इथं आणलं जाणार हे चित्र स्पष्ट झालेलं नाही. नांदेडमध्ये वसंत चव्हाण यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे भाजपकडून प्रताप पाटील चिखलीकर यांनाच दुसऱ्यांदा संधी देण्यात आलेली आहे. तिथे अशोक चव्हाण वर्सेस वसंत चव्हाण अशीच लढत पाहायला मिळणार आहे, कारण अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर ह्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे. आणि तिथं तशी लढत परभणीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून संजय जाधव यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही, त्यामुळे या 3ही जिल्ह्यांमधील फक्त नांदेडमधील लढत जी आहे ती स्पष्ट झालेली आहे. परभणी आणि हिंगोलीची लढत अजूनही स्पष्ट झालेली नाही, ती लढत आज स्पष्ट होणार आहे. आणि ही अधिसूचना आज जारी झाल्यानंतर इथं उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.